नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण नमस्कार। पवार, सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव यांच्या मार्फत आज आपण एक भेंडीचा प्लॉट पाहण्यासाठी आलो। तो प्लॉट पाहण्यासाठी आलेलो त्याचा आपण त्या शेतकऱ्यांचा परिचय घेऊया। आपलं नाव सांगा। शिवाजी रंगराज सूर्यवंशी, राहणार पांढरी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। आपण पांढरी गावामध्ये जे तालुका पूर्णा आणि जिल्हा परभणी आहे इथे आलो। शेतकरी मित्रांनो, माझ्या आपले जे दुकान आहे त्या दुकानामध्ये आपले या कंपनीचे जे साहेब आहेत त्यांनी येऊन आपल्या भेंडीची शिफारस केली होती की बा या हिवाळ्यात सुद्धा भेंडी चांगल्या प्रकारे येते आणि आपण ते बघण्यासाठी म्हणजे सत्यता किती आहे या गोष्टीमध्ये, हे चांगली किती आहे, खराब किती आहे हे बघण्यासाठी आपण यांच्या आमंत्रणाविषयीला बघण्यासाठी आपण या प्लॉटवर आलो। तर आपल्या साहेबाचा परिचय द्या। मी उमाकांत फोनराव, कावेरी सीड्स कंपनीचा प्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी पूर्ण मराठवाड्यात मी काम करतो शेतकरी। शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तर आपण जवळपास 70 ते 80 किलोमीटर दूर येऊन या प्लॉटला आपण गावातील सर्व शेतकरी प्रगतशील शेतकरी घेऊन या प्लॉटला भेट दिलेली आहे। विशेष म्हणजे बरेच आपल्या कंपनीचे प्रतिनिधी येतात, आपलं काहीतरी खोटं सांगून माल विकून निघून जातात आणि त्याच्यामधून शेतकऱ्याची फसवणूक होतो। दोन पैसे कोणा एखाद्या रिटेलरला मिळाले की तो रिटेलर सुद्धा आपल्या गिरायकाला दोन तो मोकळा होत असतो। पण आपण कुठल्याही प्रकारे असं न करता स्वतः आपल्या डोळ्याने बघितलं आणि सर्व आपले जे शेतकरी आहेत प्रगतशील गावातले त्यांना येऊन दाखवलं की खरोखरच या भेंडी हिवाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये चांगलं उत्कृष्ट उत्पादन देऊ शकते का। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत माझा जो शेतीविषयीचा 17 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवात जर म्हणलं तर आताच्या सध्या परिस्थितीमध्ये एवढ्या उत्कृष्ट दर्जाची फळं देणारी आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचे उत्पादन देणारी पराठी ही मी पहिल्यांदा पाहिली आहे। माझ्यातर्फे जे पण शेतकरी आहेत आपला जो व्हिडिओ पाहतात त्यांनी कावेरी कंपनीची जी नदी व्हरायटी आहे हे तुम्ही आवर्जून हिवाळ्यासाठी आणि उन्हाळ्यासाठी याचा वापर करा। खूप चांगल्या प्रकारचा प्लॉट आहे, आम्हाला हे बघून खूप छान समाधान वाटलंय। घेतलेल्या शेतकऱ्याचं पण मी त्याच्याविषयी धन्यवाद करतो। साहेबांनी आम्हाला इथपर्यंत येऊन एकदम प्रॅक्टिकल शेती दाखवली त्याबद्दल मी साहेबांचे सुद्धा आभारी आहे आणि हे सर्व बघण्यासाठी उत्सुक होऊन वेळातला वेळ काढून शकते सर्व शेतकरी आमच्यासाठी इतक्या दुरून वेळातला वेळ काढून या प्लॉटला आलेत पाहिला त्यासाठी मी सर्व गावातील प्रगती शेतकऱ्यांचे सुद्धा आभार मानतो। धन्यवाद। खरोखरच अतिशय उत्कृष्ट दर्जाची हिरवीगार चमकदार आणि वजनदार अशा स्वरूपाची भेंडीची फळे आहेत। शेतकरी मित्रांनो, बाजारपेठेमध्ये अशाच भेंडीला जास्त मागणी असते आणि आपण जर ही भेंडी लागवड केली तर याच्यामधून खूप आपल्याला चांगला दर्जेदार माल मिळेल। खूपच उत्कृष्ट दर्जाची हिरवेपणा असल्यामुळं भेंडी पिकांना जाडी कमी आणि लांबी जास्त आहे, त्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी मिळून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल। भेंडी पिकाला माल पण भरपूर आहे। शेतकरी मित्रांनो, आवर्जून या भेंडीची लागवड करायला काही हरकत नाही। धन्यवाद।